जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। शिक्षक दिनानिमित्त जिल्ह्यातील 388 शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ मंजूर। प्राथमिक शिक्षक 355, विषय शिक्षक 2, पदोन्नती मुख्याध्यापक 4 व 27 केंद्र प्रमुखांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मंजूर। शिक्षक परिषदेने केलेल्या अभ्यासपूर्ण व सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अखेर यश 30 एप्रिल 2022 पर्यंत वरिष्ठ चट्टोपाध्याय वेतन श्रेणी संबंधित सर्व प्रस्ताव तालुका स्तरावरून जिल्हा कार्यालयात सर्व तालुक्यांनी जमा केले होते। 30 एप्रिल 2022 अखेर जमा 557 प्रस्तावाबाबत कोणतीही हालचाल जिल्हा कार्यालयातून सुरू होत नसल्याचे शिक्षक परिषदेच्या निदर्शनास आल्याने शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेच्या वतीने निवेदन देऊन सदर प्रस्ताव निवड समितीसमोर ठेवून आदेश काढण्याबाबत विनंती केली होती। याकामी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी पात्र शिक्षक बांधवांची शिक्षक परिषदेस वारंवार विचारणा होत असल्याने दिनांक 27 जून 2022 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्यकोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी शिक्षणाधिकारी यांच्यासमोर सदर चटोपाध्याय वेतन श्रेणी तात्काळ लागू करण्याबाबत आक्रमक भूमिका घेऊन निवेदन देत 7 दिवसाच्या आत सदर प्रस्ताव निवड समितीसमोर सादर करावेत, असे न झाल्यास यानंतर शिक्षक परिषद आंदोलनाच्या भूमिकेत राहील अशी विनंतीपूर्वक सूचना काळे यांनी केली असता सदर प्रलंबित प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षण विभागाकडून तात्काळ कारवाई सुरू केली। परंतु जिल्ह्यातील धडगाव आणि नवापूर यांची हार्ड कॉपी व सर्वच तालुक्यांची सॉफ्ट कॉपी नसल्याने प्रस्ताव प्रस्तावित करणे शक्य नसल्याने शिक्षक परिषदेचे राज्यकोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी तालुक्यातील सर्व गट शिक्षण अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करून हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी जिल्हा कार्यालयात तात्काळ जमा करण्याबाबत विनंती केली। तालुका स्तरावरून प्राप्त प्रस्तावांची यादी हार्ड कॉपीसह आपल्या तालुक्यातील वरिष्ठ वेतन श्रेणी त्रुटींची पूर्तता 30 जून पर्यंत करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी यांच्या पत्राद्वारे देण्यात आले होते। संदर्भी पत्रांवर सर्व तालुका आस्थापनांकडून 557 शिक्षक, केंद्र प्रमुख 27, पदोन्नती मुख्याध्यापक 051, विषय शिक्षक 2, असे एकूण 591 वरिष्ठ वेतन श्रेणीचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले होते। पैकी 353 प्राथमिक शिक्षक, 2 विषय शिक्षक, 27 केंद्र प्रमुख, 4 पदोन्नती मुख्याध्यापक असे एकूण 386 पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। उर्वरित प्रस्तावांच्या त्रुट्या तालुका स्तरावर पाठवून लवकरच त्यांनाही मंजुरी देण्यात येईल। प्रस्तावांची संख्या पाहता प्रत्येक प्रस्ताव छाननी करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता तसेच जलद गतीने सदर प्रकरण निकाली काढणे आवश्यक असल्याने सदर कामात शिक्षक परिषदेने स्वतःहून प्रशासनास सहकार्य करण्याचे सांगितले। त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संघटन मंत्री प्रकाश बोरसे यांची सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि या कामाला गती देऊन दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी 557 अधिक 34 पैकी नंदुरबार 68, नवापूर 31, शहादा 93, तळोदा 43, अक्कलकुवा 59, धडगाव 59 असे एकूण 353 प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे। 27 केंद्र प्रमुखांपैकी 27 केंद्र प्रमुख, 5 पदोन्नती मुख्याध्यापकांपैकी 4 पदोन्नती मुख्याध्यापक, 2 विषयांचे शिक्षकांपैकी 2 विषय शिक्षक असे एकूण इतर सवर्गाचे 34 पैकी 33 प्रस्ताव निवड समितीने मंजूर केले आहेत। तसेच उर्वरित शिक्षकांचे प्रस्ताव त्रुटीमुळे फेटाळण्यात आलेले आहेत। वरिष्ठ वेतन श्रेणीच्या जिल्हास्तरावर प्राप्त प्रस्तावापैकी प्राथमिक शिक्षकांच्या 557 पैकी 355 तसेच इतर सवर्गाचे 34 पैकी 33 वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून 202 प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांची त्रुटी पूर्ण करून प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे। यासाठी त्रुटी असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी आपले त्रुटी तात्काळ पूर्ण करून जिल्हा कार्यालयास सादर करावयाची आहे। निवड श्रेणी संदर्भात पुढील आठवड्यात प्रस्ताव छाननी करून आदेश निर्गमित केले जाणार आहे। या संदर्भात आपले काही अडचण असल्यास शिक्षक परिषदेत संपर्क करावा। वेतन श्रेणी मंजूर केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, उपशिक्षणाधिकारी युनुस पठाण, सहायक प्रशासन अधिकारी सुभाष मारणार, आस्थापना कनिष्ठ सहायक सुनील गिरी यांचे अनमोल सहकार्य लाभले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांसाठीचे बहुप्रतीक्षित वरिष्ठ वेतन श्रेणीच्या प्रस्तावांना
माननीय महोदय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथजी गावडे साहेब यांनी आज अखेर मंजुरी दिलेली आहे आणि ही जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या दिवशी सप्रेम भेट आदरणीय गावडे साहेबांनी दिलेली आहे. सर्वप्रथम प्रशासनाचे आदरणीय गावडे साहेबांचे शिक्षणाधिकारी प्राथमिक आदरणीय सतीश चौधरी साहेब, शिक्षणाधिकारी माध्यमिक कदम साहेब, उपशिक्षणाधिकारी रोकडे साहेब, उपशिक्षणाधिकारी पठाण साहेब व यासाठी प्रयत्न करणारे कनिष्ठ सहाय्यक सुनील गिरी यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. संघटनेच्या वतीने 12 वर्ष अर्थकारी सेवा पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन श्रेणीचे 1557 प्रस्ताव जिल्हा कार्यालयाला प्राप्त झालेले होते आणि आज या प्रस्तावांची छाननी करून आज 557 प्रस्तावापैकी 355 प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ मंजूर करण्यात आलेले. त्याचबरोबर 2 विशेष शिक्षक, 4 पदोन्नती मुख्याध्यापक आणि 27 केंद्रप्रमुख अशा 386 लाभार्थ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचे लाभ मंजूर करण्यात आलेले आणि 202 प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याने सदर त्रुटीची पूर्तता करण्यासाठी तालुका स्तरावर सदर याद्या आणि त्रुटीची पूर्तता कोणत्या विषयाची करायची या अनुषंगाने सूचना देण्यात आलेली आहे आणि हे आदेश निर्गमित आज झालेले आहे. संघटनेच्या वतीने शिक्षक परिषदेचे मी आभार व्यक्त करतो. 30 जूनपर्यंत प्रस्ताव जिल्हा कार्यालयाला आलेले होते. 30 एप्रिलपर्यंत त्यात कोणतीही हालचाल होत नव्हती. पर्यायाने आंदोलनाचा पवित्रा देत 27 जून रोजी शिक्षक परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आणि सदर प्रस्ताव तत्काळ मंजूर करा हा विषय लावून धरण्यात आला होता. शिक्षक परिषदेच्या वतीने तालुका स्तरावर जे काही संपर्क मेळावे आयोजित करण्यात आले त्या मेळाव्यात पण साधारणतः हा प्रश्न सातत्याने पुढे आला आणि या विषयाचं गांभीर्य घेऊन शिक्षणाधिकाऱ्यांनी या विषयाला चालना देण्यासाठी सर्व तालुका गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र निर्गमित केले आणि आपल्या तालुक्यातील त्रुटी पूर्तता करून अहवाल तत्काळ सादर करण्याचं पत्र 30 जूनपर्यंत निर्गमित करा असे आदेश दिलेले होते. त्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयात जे प्रस्ताव आले त्या प्रस्तावावर छाननी करण्याचं काम सुरू झालं. परंतु या ठिकाणी एवढे मोठे प्रस्ताव उपस्थित होते त्यावेळेस मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री सतीश चौधरी साहेब यांनी शिक्षक परिषदेने सहकार्य करावं अशी विनंती केली असता शिक्षक परिषदेत जिल्हा संघटन मंत्री श्री प्रकाश बोरसे हे साधारणतः जिल्हा कार्यालयातील आदेशान्वये शालेय कामकाज सांभाळून या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या आणि कनिष्ठ सहाय्यक गिरी यांच्या प्रयत्नातून आज रोजी ह्या प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे आणि ही गोड बातमी आज जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना मिळालेली आहे. मी प्रशासनाचे सर्वांचे शिक्षण विभागाचे आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि 202 प्रस्तावांची जी त्रुटी आहे त्या त्रुटींची तात्काळ पूर्तता शिक्षकांनी करून जिल्हा कार्यालयाला पाठवावेत, त्यांनाही तात्काळ मंजुरी देण्यात येईल.